नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मस्त चमचमीत अशी भरली मिरची करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भरली मिरची बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची मिरची घेतलेली आहे. ही मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ह्या मिरचीलाच आपण पकोडा मिरची पण म्हणतो. सगळ्यात अगोदर आपण ह्या मिरचीला मधून एक कट देऊन घेणार आहोत. या पद्धतीने असा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला सारण व्यवस्थित असं आत भरता येईल. इथे जर तुम्हाला बिया काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता, मी बिया काढलेल्या नाही आहेत. याच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या कट करून घेऊ. इथे मी सगळ्या मिरचींना कट देऊन घेतलेला आहे. आपण ही मिरची अशीच बाजूला ठेवू आणि या मिरचीमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊ. सारणासाठी सगळ्यात अगोदर आपण 4 चमचे बेसन पीठ भाजून घेऊ. कमी गॅसच्या फ्लेमवर मस्त खरपूस होईपर्यंत हे बेसन पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. अगदीच 2 ते 3 मिनटात मी हे बेसन पीठ चांगलं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. आपण आता हे बेसन पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये अर्धी पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात 1/2 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की 1/2 चमचा जिरं. त्यानंतर एक बारीक कापलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा तेलला चांगला परतून घ्यायचा आहे. 1/2 मिनिट कांदा तेलात चांगला परतून झाला की त्यात 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू. कांद्यासोबतच अद्रक लसूणची पेस्टही चांगली मिक्स करून घ्यायची आहे. 1 ते 1.5 मिनिट हा कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट तेलात चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चटपणाही कमी होईल. तुम्ही पाहू शकता इथे कांद्याला छान हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आपण आता यात मसाले ॲड करू. 1/2 चमचा लाल मिर्च पावडर. तिखट थोडं आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा धनेपूड. 1/2 चमचा हळद. हे सगळे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि चांगले परतले जातील. इथे सगळे मसाले चांगले परतून झाले आहेत. आपण आता यात 3 चमचे भाजलेला दाण्याचा कूट ॲड करू. त्यानंतर 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा केस. कांद्यासोबतच शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा केस चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स झालेले आहेत. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवलेली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि ह्या गरम मसाल्यातच भाजलेलं बेसन पीठ ॲड करू. त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर. कोथिंबीरीचा वापर थोडा जास्तच केलेला आहे. छान चव येते कोथिंबीरीने. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ. हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सगळं सारण इथे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता यात 1/2 लिंबू पिळू. लिंबूने मस्त फ्लेवर येतो या सारणाला. जर तुम्हाला लिंबूचा वापर करायचा नसेल तर तुम्ही 1/2 चमचा आमचूर पावडर वापरली तरीही चालेल. लिंबूचा रस ह्या सारणात चांगला मिक्स करून घेऊ. इथे सारण व्यवस्थित असं झालेलं आहे. आपण हे सारण थोडं गार होऊ देऊ. सारण चांगलं गार झालेलं आहे. आपण आता हे सारण मिरचींमध्ये भरून घेऊ. हाताने किंवा चमच्याने असं हे सारण मिरचींमध्ये भरून घ्यायचं आहे. छान मस्त दाबून दाबून हे सारण असं मिरचीत भरून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सगळ्याच मिरचींमध्ये हे सारण भरून घेऊ.
तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या मिरचींमध्ये हे सारण भरून झालेलं आहे आणि बिलकुलही सारण आपलं उरलेलं नाही आहे. सारणाचं आपलं माप बरोबर होतं. आपण आता ही मिरची फ्राय करून घेऊ. मिरची फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये एक पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात एक एक करून मिरची ॲड करायची आहे. सगळ्या मिरच्या तेलात टाकून झाल्या की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर ह्या मिरच्या छान वाफवू द्यायच्या आहेत. 2 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून घेऊ आणि ह्या मिरच्या उलटवून घेऊ. तुम्ही पाहू शकता 2 मिनटात किती छान अशा एका बाजूने ह्या मिरच्या फ्राय झालेल्या आहेत. पुन्हा एकदा झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर ह्या मिरच्या दुसऱ्या बाजूनेही चांगल्या वाफवू देऊ. 2 मिनटं झालेले आहेत. आपण आता झाकण काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती कमी वेळात आपल्या ह्या मिरच्या मस्त वाफवल्या गेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करू आणि ह्या मिरच्या सर्व्ह करू. रेडी झाली आपली मस्त वरण भातासोबत खायला भरलेली मिरची. तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.